सिकंदर के हौसले सबसे फेवरेट कव्वालियों में शामिल है ये कव्वाली दुनिया के तरीके से गा रहे हो माशाल्लाह दे दो हाथ खाली दे दो हाथ खाली दे अपना वो हला तू है और ना उसके साथी है जब जीव पोरस है और ना उसके हाथी है नमस्ते सस्त्री अकाल और अस्सलाम वालेकुम। मैं आपका दोस्त बादशाह रियाज पाटिल आप सभी लोगों का स्वागत करता हूँ एक और नए और बेहतरीन ब्लॉग में। तो बहुत ही शानदार जानदार जबरदस्त जोरदार और बेहतरीन तरीके से जो है टीपू सुल्तान रहमतुल्लाह अलैहि जी की जो है जयंती सेलिब्रेशन जो है चल रहा है हमारे गाँव में भी हुआ और अभी जो है वो असंग गाँव में भी जो है सेलिब्रेशन होने वाला है। आज के दिन आज 23 नवंबर 2022 का दिन है और बहुत ही बेहतरीन तरीके से जो है आज कव्वाली नाइट का जो है प्रोग्राम रखा गया है वहाँ पर। तो चलो देखेंगे बोलते अपने को बुला लें इन्विटेशन मिलेगा अल्लाह के फजल से। तो चलो जाएंगे बोलते देखेंगे बोलते किस प्रकार से जो है ये पूरा कव्वाली का जो है कार्यक्रम चल रहा है किस प्रकार से जो है ये पूरा सेलिब्रेशन चल रहा है कि नहीं आज हम अपने को आने के अपने साथ छोड़ने के लिए। तो चलो बिना किसी देरी के शुरू करते हैं आज के इस ब्लॉग। चलो भाई फाइनली पहुँचे ज़रा देर भी लेकिन पहुँचे। बहुत ही अच्छी तरीके से जो है पूरा कार्यक्रम चलेगा इसका कव्वालियों का माशाल्लाह एकदम एक से बढ़कर एक जो है कव्वालियाँ गा रहे हैं। तो चलो देखेंगे बोलते किस प्रकार से कार्यक्रम हो रहा माशाल्लाह। पूरी तैयारियाँ तो अच्छे दिख रहे हैं सब जने एकदम तैयार हो गए ले। तो चलो देखेंगे बोलते कार्यक्रम में किस प्रकार से चल रहा सब कुछ माशाल्लाह तरीके से जो है पूरा कार्यक्रम चलेगा। और बहुत दिनों के बाद जो है मतलब बहुत ज़्यादा दिनों के बाद जो है ऐसे कव्वालियों के जो है कार्यक्रम में अपन शामिल हो रहे हैं माशाल्लाह एकदम। हजरत टीपू सुल्तान रहमतुल्लाह अलैह जयंती वाह एकदम बेहतरीन तरीके से जो है कार्यक्रम आयोजित किए भाई यहाँ पर वही तो वाह एकदम जंगी कार्यक्रम चल रहा माशाल्लाह बहुत ही बेहतरीन। और बहुत ही अच्छी तरीके से सब गाँव के लोग भी आए यहाँ पर माशाल्लाह सलामकुम। और कैसा चल रहा कार्यक्रम और कैसा चले सुफियान भाई आएंगे तो बहुत ही बेहतरीन तरीके से जो है यहाँ पर पूरा कार्यक्रम चलेला है माशाल्लाह। पूरे गांव के जो है गांवकारी आपको यहाँ पर देखने के लिए मिलेंगे सभी लोग जो है मिलजुल कर प्यार मोहब्बत से जो है यहाँ पर पूरे कार्यक्रम में शामिल हुए माशाल्लाह। वही तो बहुत ही शानदार तरीके से कार्यक्रम चल रहा माशाल्लाह वाव। और बहुत सालों के बाद जो है ऐसे किसी कार्यक्रम में शामिल हुए वही तो बहुत ही और न उसके साथी है जब जीव पोरस है और न उसके हाथी है और कैसे चले कार्यक्रम वफा का फर्ज निभाने कोई नहीं आएगा बहुत अच्छी गिरा तो फिर उसको उठाने कोई नहीं आएगा बेशक शिवानी ताई वाह ताई जरा सा हंसकर हमारे तरफ देखो चांद को चांदनी मुबारक हो वाह वाह गुलशन को हर गली मुबारक हो वाह खूबसूरत हमारी ताई की एक नन्ही हंसी मुबारक हो क्योंकि एकदम ये भी बेटी है ये भी बहन है। जब छोटी बच्ची होती है किसी की बेटी बनती है किसी की बहन बनती है किसी की बीवी बनती है फिर माँ बनती है लेकिन कुछ लोगों को लड़कियों से तकलीफ है कुछ लोगों को किसी के घर में अगर बेटा पैदा हो जाए जरा खामोशी खड़ो भाई जरा सा कव्वाली में ये जा रहा किसी के घर में अगर लड़का पैदा हो जाए तो बहुत खुश हो जाते हैं अगर पता चलता है कि घर में लड़की पैदा हुई तो चेहरा मायूस हो जाता है ऐसा क्यों आज इस मुकाम पर हमारी ताई बैठी हुई है ये भी एक लड़की है बेहतरीन तरीके जमाने भर में बड़े घर की शान बेटी से महकता रहता है जहान बेटी से
जरूरी ये नहीं कि बेटों से नाम रोशन हो, मेरे नबी का चला खानदान बेटी से। एजेंट कंपनी सोलापुर। वाह वाह वाह, अस्सलाम वालेकुम पटेल साहब, सब ठीक है? सोलापुर की शान ये उनकी जानी से नजराना मिला है, ये बेटी का सदका मिला है, ये बेटी का सदका मिला है। जमाने भर में बड़े घर की शान बेटी से महक कर रहे हैं। कौन सा बादशाह पाटिल? कैसा चल रहा कार्यक्रम तुम्हारे हिसाब से? कितने बजे चालू है? पहली कवाली अभी है। बहुत ही बेहतरीन तरीके से जो है पूरे गांव के लोग यहां पर एंजॉय कर रहे हैं कवाली के प्रोग्राम को, और बहुत ही बेहतरीन तरीके से जो है पूरा कवाली का कार्यक्रम जो है यहां पर ऑर्गेनाइज किया है माशाल्लाह। और भैया कैसा चली कवाली कार्यक्रम? एक नंबर। तो बहुत ही बेहतरीन तरीके से जो है गांव के लोग यहां पर एंजॉय कर रहे हैं माशाल्लाह, एकदम जबरदस्त भाई, बहुत ही जबरदस्त। मेरा सबसे फेवरेट है कव्वाली है ये माशाल्लाह, सबसे फेवरेट कव्वाली अपनी। सभी लोग बूढ़े बच्चे सभी लोग जो है यहाँ पर एंजॉय कर रहे हैं माशाल्लाह, सभी लोग जो है प्यार मोहब्बत के साथ ये कार्यक्रम में शामिल हो रहे हैं, बहुत ही जबरदस्त। गांव के पटेल साहब भी जो है यहाँ पर आए नहीं, वही तो सभी लोग मिलजुल कर जो है पूरे कार्यक्रम को एंजॉय कर रहे हैं यहाँ पर। देश दाऊद भाई अमले झूले उनके जाने से ये नजराना मिला है, बहुत बहुत शुक्रिया। और मौलाना आपसे भी कहना, बहुत ही बेहतरीन तरीके से, शहर है नूर में सारी जमीन नहाती है, बेशक बेशक मुसलमान जाग के मस्जिद पीछे बुलाती है, बेशक यही सुना है हमने बुजुर्गों से बचपन में कि नमाज कब्र में मोमिन के काम, बेशक बेशक अल्हम्दुलिल्लाह। एक नंबर सोच ले चलता सूरज धीरे धीरे ढलता रे ढल जाएगा, ढल जाएगा, ढल जाएगा, ढल जाएगा, ढल जाएगा। बहुत ही जबरदस्त। सामने मत उड़ाओ कपड़ा जल जाएगा। बहुत ही बेहतरीन तरीके से कार्यक्रम चल रहा माशाल्लाह, वही तो एकदम मजा मस्ती के साथ जो है बच्चे लोग बड़े लोग बूढ़े लोग सभी लोग जो है इस पूरे कार्यक्रम को एंजॉय कर रहे हैं, बहुत ही सही तरीके से चल रहे भाई, बहुत ही सही तरीके से चल रहे। एकदम बारिश की हुई यार ये, वही तो खूबसूरत बारिश। तो एक से बढ़कर एक जो है कव्वाली यहाँ पर पेश कर रहे भाई सभी लोगों के लिए माशाल्लाह, बहुत वर्सिंग मध्ये भावा आपले वर्सिंग मध्ये एपीजे अब्दुल कलाम मैदानामध्ये चालू आहे पूर्ण कार्यक्रम, खूपच चांगल्या प्रकारे चालू आहे, बहुत ही जबरदस्त यार, बहुत ही जबरदस्त। कब से तुम्हें यहाँ सब्जी ना? अभी से ही। हाँ बहुत ही ज्यादा बच्चे लोग ना एंजॉय करते बहुत माशाल्लाह, पर बहुत ही बेहतरीन तरीके से कार्यक्रम चल रहा।
कैसा लग रहा कार्यक्रम तुम्हारा? अच्छा लगने के सभी लोग जो है बहुत ज्यादा एंजॉय कर रहे हैं यहाँ पर कार्यक्रम। बड़े बुजुर्ग कह गए हैं, आप जिंदगी में कपड़ों को, खाने को और गाड़ियों को बहुत बार खरीद सकते हैं, मगर अपना घर जिंदगी में केवल एक ही बार बनाते हैं। अगर हम जिंदगी में एक ही बार घर बनाते हैं तो उसे मजबूत, टिकाऊ और शानदार होना चाहिए, और अगर उसे शानदार बनाना है तो घर बनाने की सामग्री भी उतनी ही जानदार, विश्वासु और टिकाऊ होनी चाहिए। तो हमें ऐसा विश्वासु और टिकाऊ सामान कहाँ मिलेगा? इसके लिए हम किस पर विश्वास करें? हमारे पास आपके सभी सवालों का केवल एक ही जवाब है, और वो है मुख्तार रहमान कुरैशी जी का यूनाइटेड ट्रेडर, जो सोलापुर अक्कलकोट हाईवे वरसंग गांव में सुबह 7:30 से शाम 7:30 तक हर रोज मौजूद है। हमारे यहाँ आपके लिए शानदार और टिकाऊ क्वालिटी का बेहतरीन काली का स्टील, पाइप, पट्टी मौजूद है। हमारे यहाँ उत्तम कंपनी के पत्रे मौजूद हैं। हम सीमेंट का भी व्यापार करते हैं। हमारे यहाँ अल्ट्राटेक, सागर, जुआरी और चेटीनार जैसे बड़े सीमेंट ब्रांड मौजूद हैं। हमारे यहाँ वाटरप्रूफिंग के लिए डॉक्टर फिक्सिट और अल्ट्राटेक का लिक्विड भी मौजूद है। हम आपके सपनों के घर को बनाने की सभी जरूरतों को सुपर फास्ट तरीके से पूरा करेंगे। अगर अपने सपनों का घर बनाना है तो यूनाइटेड ट्रेडर्स वर्सन का ही मटेरियल इस्तेमाल करना है। अधिक जानकारी के लिए कॉल करें हमारे मोबाइल नंबर पर, जो है 8483907373, या हमारे शॉप को भेंट दें यूनाइटेड ट्रेडर्स सोलापुर अक्कलकोट हाईवे वर्सन गांव के पास। आपके सपनों के घर को असल जिंदगी में खड़ा करना, यही हमारी जिम्मेदारी है। धन्यवाद। अफजलपुर से आए हुए मेहमान शिवकुमार नाटेकर साहब टीपू सुल्तान के बारे में एक दो मिनट के लिए उनका छोटा सा भाषण कर रहे हैं। रहमतुल्लाह अली जी के बारे में जो है बेहतरीन भाषण होने वाला है भैया, माशाल्लाह। बहुत ही जबरदस्त चल रहा माशाल्लाह ये कार्यक्रम। परसों के दिन अपुन भी जो है टीपू सुल्तान रहमतुल्लाह अली जी के ऊपर भाषण दिए थे, देख माशाल्लाह वहाँ गांव में। इन्हों भी भाईजान बहुत ही जबरदस्त तरीके से यहाँ पर देने वाले शायद अभी, बहुत ही जबरदस्त। इवत्तु सोलापुर जिले कन्नड में बोल रहे नो, अभी जो है सोलापुर शहर में वलसंग ग्राम वलसंग गांव में वीर महान पुरुष हजरत टीपू सुल्तान रहमतुल्लाह अलैह जी, ई वंदो इनको जयंत्योत्सव समारंभ दल्ले जयंती उत्सव का जो है समारंभ यहाँ पर आसीनरागिरुवंत हो रहा है। समस्त ನನ್ನ ಎಲ್ಲ यहाँ पर आए हुए सभी भाई बहनों टिप्पु सुल्तान अवर अभिमानी बळगक्कू हृदय पूर्वक नमस्कारगळन्नु हेळुत्ता टिप्पु सुल्तान रहमतुल्लाह अलैह के सभी चाहने वालों को जो है मेरा नमस्कार है, मेरा सलाम है। तावेल्लरू कूड बहळ विजृंभणेयिंद अभिमान पूर्वक यहाँ पर जो है मैं अभिमान से कहना चाहता हूँ, बहळ उत्साहदिंद बहुत ही उत्साह से जो है जयंत्योत्सव आचरण यहाँ पर जो है जयंती उत्सव यहाँ पर चल रहा है। निम्मेल्लरल्लि कळकळियिंद केळिकोळ्ळुत्तेने यहाँ पर आप सभी लोगों से मैं 5 ನಿಮಿಷಗಳ ಕಾಲ 5 ಮಿನಿಟ್ ಕಾಲ ತಾವೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ನಿಶಬ್ದವಾಗಿ ಇದ್ರೆ ಸೌಂಡ್ ಮಾಡದೇ ಇದ್ರೆ ಮುಜೆ ಜೋ ದೀಜಿಯೆ ಮೈ ಆಪ್ಸೆ 5 ನಿಮಿಷದಲ್ಲಿ 5 ಮಿನಿಟ್ ಮೇ ಜೋ ಹೈ ಟಿಪ್ಪು ಸುಲ್ತಾನ್ ಅವರ ಇತಿಹಾಸವನ್ನ ನಿಮ್ಮ ಮುಂದೆ ಟಿಪ್ಪು ಸುಲ್ತಾನ್ ರಹಮತುಲ್ಲಾಹಿ ಜೀ ಕೈ ಇಡಲಿಕ್ಕೆ ನಾನು ಪ್ರಯತ್ನವನ್ನ ಮಾಡುತ್ತೇನೆ ಮೈ ಪ್ರಯತ್ನ ಕರ್ ರಹಾ ಹೂ ಕೈ ಕ್ಯಾ ಕರ್ನೆ ಕಿ ಇಲ್ಲಿ ಇದ್ದಂತ ಎಲ್ಲ ನನ್ನ ಯಹಾ ಪರ್ ಬೈಠೆ ಹುವೆ ಮೇರೆ ಸಾರೇ ಭಾಯಿ ಬಹನೋ ಕೋ बहुत ही बेहतरीन। दो मिनट के लिए खामोशी कर 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 अच्छा होता। बहुत दूर से मेहमान आए टीपू के बारे में बात कर रहे हो,
ಮಾಶಾಅಲ್ಲಾಹ್ ಹಾ ಬೋಲಿಯೇ ಜನ ಬೋಲಿಯೇ ಕ್ಯಾ ಆಮೇಲೆ 5 ನಿಮಿಷ ನಂತರ ಕುಡಕತ್ರೆ ಒಂದ ಸ್ವಲ್ಪ ಮುಜೆ 5 ಮಿನಿಟ್ ದೀಜಿಯೆ ಮೈ ಆಪ್ಕೆ ಸಾಥ್ ಬಾತ್ ಕರ್ನಾ ಚಾಹತಾ ಹೂ ಟಿಪು ಸುಲ್ತಾನ್ ರಹಮತುಲ್ಲಾಹ ಅಲೈಹಿ ಕೆ ಬಾರೆ ಮೇ ಸ್ವಲ್ಪ ಬಂದ್ ಕೂತ್ಕೊಳ್ರಿ 5 ಮಿನಿಟ್ ಆಕಿ ಬೈಠಿಯೇ ಯಾವ ಉದ್ದೇಶಕ್ಕಾಗಿ यहाँ पर हम जिस उद्देश्य के लिए आए हैं वंदो फंक्शन अन्ना नडीतदो एक फंक्शन यहाँ पर चल रहा है अदर विचार अगलाना जिसके विचार से जो है प्रतियोगिगो कोड़ा तिलकोड़ बेकादंता सभी लोगों को जो है यहाँ पर मैं बात अगत्य बाढ़ इर्तदे यहाँ के ना वो कर्नाटक कन्नड़ नेलवल्ले हुट्टीर वंता यहाँ पर जो है हम सभी लोग कर्नाटक के टीपू सुल्तान वाला इतिहास वन्ना हम सभी लोगों को टीपू सुल्तान ये देश के परिचय इस पे कागे देना वन्ना इस पूरे देश को जो है उनका इतिहास पता होना चाहिए महाराष्ट्र दला नेलवल्ले निंतु हेलता ही देने यहाँ पर मैं महाराष्ट्र के टीपू सुल्तान बरे कन्नड़ा नाड़ के संबंध पट्टंत व्यक्ति अल्ला ಟಿಪ್ಪು ಸುಲ್ತಾನ್ ರಹಮತುಲ್ಲಾಹ ಇಡೀ ಭಾರತ ದೇಶದ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬ ಪ್ರಜೆಗೂ ಕೂಡ ಒಂದು ಸ್ವಾಭಿಮಾನವನ್ನ ಕಲಿಸಿಕೊಟ್ಟಂತ ಯಾರಾದ್ರೂ ಮಹಾನ್ ನಾಯಕರಿದ್ರೆ ಅದು ಹಜರತ್ ಟಿಪ್ಪು ಸುಲ್ತಾನ್ ಅವರನ್ನುವಂತ ಮಾತನ್ನ ನಾನು ಹೇಳಕ್ಕೆ ಬಯಸ್ತಾ ಇದ್ದೇನೆ ರಹಮತುಲ್ಲಾಹಿ ಟಿಪ್ಪು ಸುಲ್ತಾನ್ ಅವರು ಯಾತಕ್ಕಾಗಿ ಹೋರಾಟವನ್ನ ಮಾಡಿದ್ರು ಆ ನೆಲದಲ್ಲಿ ಟಿಪ್ಪು ಸುಲ್ತಾನ್ ರಹಮತುಲ್ಲಾಹಿ ಅವರ ಹೋರಾಟದ ಅಗತ್ಯ ಏನಿತ್ತು उन्होंने टीपू सुल्तान और टीपू सुल्तान जी ने ಯಾತಕ್ಕಾಗಿ ತಮ್ಮ ಜೀವನವನ್ನ ಕಳೆದುಕೊಂಡ್ರು ಅನ್ನವನ್ನ ಈ ಭಾರತ ದೇಶದ ಜನ ಅರ್ಥವನ್ನ ಮಾಡ್ಕೋಬೇಕಾಗಿದೆ यहां पर भारत देश की ಇವತ್ತು ಒಂದಷ್ಟು ಜನ ಟಿಪ್ಪು ಸುಲ್ತಾನ್ ಹಿಂದೂಗಳ ವಿರೋಧಿ कुछ लोग कहते हैं कि टिप्पू सुल्तान ಇವತ್ತು ಹಿಂದೂ ಇವತ್ತು ಟಿಪ್ಪು ಸುಲ್ತಾನ್ ಅವರು ಮತಾಂತರವಾದಿ ಅನ್ನುವಂತ ಮಾತನ್ನ ಮಾತನಾಡುತ್ತಾರೆ लेकिन ಟಿಪ್ಪು ಸುಲ್ತಾನ್ ವಿರೋಧಿ ಟಿಪ್ಪು ಸುಲ್ತಾನ್ ಅನ್ನುವಂತ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಬಿಂಬಿಸುತ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಟಿಪ್ಪು ಸುಲ್ತಾನ್ ಅವರ ಜೀವನದ ಉದ್ದಕ್ಕೂ ಯುದ್ಧವನ್ನ ಮಾಡಿದ್ರು ಈ ಭಾರತ ದೇಶದ ಆಳ್ವಿಕೆಯನ್ನ ಮಾಡುತ್ತಿರತಕ್ಕಂತ ಬ್ರಿಟಿಷರ ವಿರುದ್ಧ ಈ ದೇಶದ ಯಾವ ತಮ್ಮ ಹಿಡಿತದಲ್ಲಿ ಇಟ್ಟುಕೊಂಡು ದೇಶವನ್ನ ಭಾರತ ದೇಶವನ್ನ ಆಳ್ತಾ ಇದ್ರು ಅವರ ವಿರುದ್ಧ ಹೋರಾಟ ಮಾಡಿ ಯುದ್ಧವನ್ನ ಮಾಡಿ ಹಲವಾರು ಬಾರಿ ಆ ವಿತ್ತಿನಲ್ಲಿ ಸೋಲಿಸಿರುವಂತ ಒಬ್ಬ ಮಹಾನ್ ಕ್ರಾಂತಿಕಾರಿ ಯಾರಾದ್ರೂ ಒಬ್ಬ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಅದು ಹಜರತ್ ಟಿಪ್ಪು ಸುಲ್ತಾನ್ ಅವರನ್ನುವಂತ ಮಾತನ್ನ ಹೇಳಕ್ಕೆ ಬಯಸ್ತಾ ಇದ್ದೇನೆ ಇವತ್ತು ಮುಸಲ್ಮಾನ್ ಸಮಾಜದವರಿಗೆ ಹೇಳಕ್ಕೆ ಬಯಸ್ತಾ ಇದ್ದೇನೆ ನನಗೆ ಹಿಂದಿ ಪೂರ್ತಿ ಬರಲ್ಲ ಮರಾಠಿನೋ ಬರಲ್ಲ ಮಾತನಾಡಲಿಕ್ಕೆ ಕಷ್ಟ ಆಗ್ತದೆ ಎಲ್ಲ ಕಾರಣಕ್ಕಾಗಿ ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಮಾತನಾಡ್ತಾ ಟಿಪ್ಪು ಸುಲ್ತಾನ್ ಅವರು ದೇಶ ದ್ರೋಹಿ ಅನ್ನುವಂತ ಹಣೆ ಪಟ್ಟಣ ಈ ದೇಶದಲ್ಲಿ ಯಾಕೆ ಕಟ್ಟಲಿಕ್ಕೆ ಗದ್ದಾರ್ ಕೇತೆ ಕುಚ್ ಇವತ್ತು ಒಂದಿಷ್ಟು ನಕಲಿ ಹಿಂದುತ್ವವಾದಿಗಳು ತಮ್ಮ ಒಂದು ರಾಜಕೀಯ ಹಿತಾಸಕ್ತಿಗಾಗಿ ತಮ್ಮ ರಾಜಕೀಯ ಅನುಕೂಲಕ್ಕಾಗಿ ರಾಜಕೀಯ ಹಿತ್ ವಾಸ್ತರ್ ಜೊ ಈ ದೇಶದಲ್ಲಿ ಟಿಪ್ಪು ಸುಲ್ತಾನ್ ಅವರು ದೇಶ ದ್ರೋಹಿ ಅನ್ನುವಂತ ಮಾತನ್ನ ಇವತ್ತು ಜನರ ಮುಂದೆ ಇಡಲಿಕ್ಕೆ ಹೊರಟಿದ್ದಾರೆ ನಿಜವಾಗಲೂ ತನ್ನ ಆಳ್ವಿಕೆಯಲ್ಲಿ ಟಿಪ್ಪು ಸುಲ್ತಾನ್ ಅವರು ಹಲವಾರು ಎಲ್ಲ ಸಮುದಾಯ ಎಲ್ಲ ಧರ್ಮದ ಅವರ ಪ್ರಾಂತ್ಯದ ಅಭಿವೃದ್ಧಿಗಾಗಿ ಹೋರಾಟ ಮಾಡಿರುವಂತ ಮಹಾನ್ ನಾಯಕರು ಅವರು ಹಲವಾರು ತನ್ನ ಆಡಳಿತ ಅವಧಿಯಲ್ಲಿ ಹೊಸ ಹೊಸ ಆವಿಷ್ಕಾರಗಳಿಗೆ ಜನರ ಮುಂದೆ ಇಡುವುದರ ಜೊತೆಗೆ ಕನ್ನಂಬಡಿಯ ಅಣೆಕಟ್ಟನ್ನ ಕಟ್ಟುವುದಕ್ಕೆ ಶಂಕು ಸ್ಥಾಪನೆ ಮಾಡಿರುವಂತ ಯಾರಾದ್ರೂ ಒಬ್ಬ ಮುಸಲ್ಮಾನ್ ದೊರೆಯಿದ್ರೆ ಅದು ಟಿಪ್ಪು ಸುಲ್ತಾನ್ ಅವರನ್ನುವಂತ ಮಾತನ್ನ ನಾನು ಹೇಳಕ್ಕೆ ಬಯಸ್ತಾ ಇದ್ದೇನೆ ಇವತ್ತು ಒಂದು ಮಾತನ್ನ ನಾವೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ಅರ್ಥವನ್ನ ಮಾಡ್ಕೋಬೇಕು ಯಾವತ್ತಿನ ಕಾಲಕ್ಕೆ ಯುದ್ಧಗಳನ್ನ ನಡೆದು ಹೋದು ಪ್ರಾಂತ್ಯ ಪ್ರಾಂತ್ಯಗಳ ಮಧ್ಯೆ ರಾಜ್ಯ ರಾಜ್ಯರ ಮಧ್ಯೆ ಒಂದು ಯುದ್ಧಗಳನ್ನ ನಡೀತಿತ್ತು ಅಲ್ಲಿ ಹಿಂದೂ ಮುಸಲ್ಮಾನ್ ಅನ್ನುವಂತ ಭೇದ ಭಾವ ಇರ್ತಿರ್ಲಿಲ್ಲ ಯಾವುದೇ ಹಿಂದೂ ಆಗಿರ್ಲಿ ಯಾವುದೇ ಮುಸಲ್ಮಾನ ಆಗಿರ್ಲಿ ಆ ಪ್ರಾಂತ್ಯವನ್ನ ಉಳಿಸಿಕೊಳ್ಳುವುದಕ್ಕಾಗಿ ಎಷ್ಟೋ ಜನ ಮುಸಲ್ಮಾನ್ ರಾಜ್ಯಗಳ ವಿರುದ್ಧ ರಾಜ್ಯರು ಯುದ್ಧಗಳನ್ನ ಮಾಡಿ ಸಾವಿರಾರು ಜನ ಸಾವನ್ನ ಒಪ್ಪಿದ್ದಾರೆ ಹಿಂದೂಗಳು ಪ್ರಾಂತ್ಯಗಳಲ್ಲಿ ತಮ್ಮ ಪ್ರಾಂತ್ಯವನ್ನ ಉಳಿಸಿಕೊಳ್ಳೋದಕ್ಕಾಗಿ ತಮ್ಮ ಸಾಮ್ರಾಜ್ಯವನ್ನ ವಿಸ್ತಾರವನ್ನ ಮಾಡಿಕೊಳ್ಳುವುದಕ್ಕಾಗಿ ಹಿಂದೂ ಹಿಂದೂಗಳ ಮಧ್ಯನೂ ಕೂಡ ಯುದ್ಧವಾಗಿ ಸಾವಿರಾರು ಜನರು ತಮ್ಮ ಜೀವನವನ್ನ ಕಳೆದುಕೊಂಡಿದ್ದಾರೆ ಯೋಧರು ಅದೇ ತೆರನಾಗಿ ಅವತ್ತು ನಡೆದಿರುವಂತ ಘಟನೆಯನ್ನ 250 ವರ್ಷಗಳ ಹಿಂದೆ ನಡೆದಿರುವಂತ ಘಟನೆಗಳನ್ನ
ತಮ್ಮ ಒತ್ತು ರಾಜರು ತಮ್ಮ ರಾಜ್ಯ ವ್ಯಾಪ್ತಿಗಾಗಿ ಹೋರಾಟವನ್ನು ಏನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರು ಅವತ್ತಿನ ಘಟನೆಗಳನ್ನ ಇವತ್ತು ಉಲ್ಲೇಖ ಇಟ್ಕೊಂಡು ಹಿಂದೂ ಮುಸಲ್ಮಾನ್ ಅನ್ನುವಂತ ಭಿನ್ನಾಭಿಪ್ರಾಯವನ್ನ ಹುಟ್ಟಾಕಿ ಹಿಂದೂಗಳಿಗೆ ಟಿಪ್ಪು ಸುಲ್ತಾನ್ ಅವರು ಜೀವವನ್ನ ತೆಗೆದ್ರು ಹತವನ್ನ ಮಾಡಿದ್ರು ಹಿಂದೂ ಯೋಗರನ್ನ ಕೊಂದ್ರು ಅನ್ನುವಂತ ಅಪಪ್ರಚಾರವನ್ನ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅದಕ್ಕೆ ಇವತ್ತು ನಾನು ಹೇಳಿಕೆ ಬಯಸ್ತಾ ಇದ್ದೇನೆ, ಅವತ್ತಿನ ಯಾವುದೋ ಒಂದು ಘಟನೆಯನ್ನ ತಂದು ಇವತ್ತು ಭಾರತ ದೇಶದಲ್ಲಿ ಹಿಂದೂ ಮತ್ತು ಮುಸಲ್ಮಾನ್ ಅನ್ನುವಂತ ಭಾವೈಕ್ಯತೆ ಸೌಹಾರ್ದತೆ ಏನಿದೆ ಅಲ್ಲ ಅದನ್ನ ಹಾಳು ಮಾಡುವಂತ ಕುತಂತ್ರವನ್ನ ಈ ದೇಶದಲ್ಲಿ ನಡೀತಾ ಇದೆ. ನಾನು ಮುಸಲ್ಮಾನ್ ಬಾಂಧುಗಳೇ, ಇವತ್ತು ತಾವೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ಸಾವಿರಾರು ಸಂಖ್ಯೆಯಲ್ಲಿದ್ದೀರಿ, ನಿಮ್ಮಲ್ಲಿ ಕಳಕಳಿಯ ವಿನಂತಿಯನ್ನು ಮಾಡ್ಕೋತೇನೆ. ಭಾರತ ದೇಶದಲ್ಲಿ ಅತ್ಯಂತ ಕಾಯಕದಲ್ಲಿ ನಿಷ್ಠೆಯನ್ನು ಇಟ್ಟು ಅತ್ಯಂತ ಕಠಿಣವಾದಂತ ಕಾಯಕ ಮಾಡುವಂತ ಒಂದು ಸಮುದಾಯ ಈ ದೇಶದಲ್ಲಿ ಯಾವುದಾದ್ರೂ ಇದ್ರೆ ಅದು ಮುಸಲ್ಮಾನ್ ಸಮಾಜ ಅನ್ನುವಂತ ಮಾತನ್ನು ಬಹಳ ಹೆಮ್ಮೆಯಿಂದ ಹೇಳ್ತೇನೆ. ಕಾಯಕದ ಜೊತೆಗೆ ನಿಮ್ಮ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಶಿಕ್ಷಣವನ್ನ ಕೊಡುವಂತದ್ದಾಗ್ಲಿ, ಕಾಯಕವನ್ನ ಮಾಡೋದ್ರ ಜೊತೆಗೆ ನಿಮ್ಮ ಕೆಲಸಗಳನ್ನ ಮಾಡೋದ್ರ ಜೊತೆಗೆ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಉತ್ತಮವಾದ ಶಿಕ್ಷಣವನ್ನ ನೀವು ಏನಾದರೂ ಕೊಟ್ರೆ ಎಲ್ಲರೂ ಕೂಡ ಇವತ್ತು ಯಾವ ರೀತಿ ಸಮಾಜದಲ್ಲಿ ಸಮಾನತೆಯ ತಳಹದಿ ಮೇಲೆ ಬದುಕುವಂತದ್ದೇನಿದೆಯಲ್ಲ ಅದು ಆಗ್ತದೆ ಅನ್ನುವಂತ ಮಾತನ್ನ ಹೇಳಿಕ್ಕೆ ಬಯಸ್ತಾ ಇದ್ದೇನೆ. ಒಂದು ಮಾತನ್ನ, ಈ ಭಾರತ ದೇಶದಲ್ಲಿ ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಅವರ ಸಂವಿಧಾನವನ್ನ ಎಲ್ಲಿವರೆಗೂ ಜಾರಿಯಲ್ಲಿ ಇರ್ತದೋ ಇವತ್ತು ಹಿಂದೂ ಮುಸಲ್ಮಾನ ಅನ್ನುವಂತ ಭೇದ ಭಾವವನ್ನು ಸೃಷ್ಟಿ ಮಾಡಿ ಇವತ್ತು ಎಲ್ಲೋ ಒಂದ್ ಕಡೆಗೆ ಒಬ್ಬರಿಗೆ ಅನ್ಯಾಯ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲ. ಅಂತ ಒಂದು ಸಂವಿಧಾನವನ್ನ ನಮ್ಮ ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಅವರು ಈ ಭಾರತ ದೇಶದಲ್ಲಿ ಬರೆದುಕೊಟ್ಟು ಹೋಗಿದ್ದಾರೆ. ನಾವೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ಸೌಹಾರ್ದವಾಗಿ ನಾವೆಲ್ಲರೂ ಒಂದೇ ಅಣ್ಣ ತಮ್ಮ ಅನ್ನುವ ಹಾಗೆ ಬದುಕುವಂತ ಹಿಂದೂ ಮುಸಲ್ಮಾನ್ ಬಾಯಿ ಬಾಯಿ ಅನ್ನುವಂತ ಭಾವನೆಯಲ್ಲಿ ಬದುಕೋಣ. ಇವತ್ತು ನಮಗೆ ಚರ್ಚು ಮಸೀದಿ ಮಂದಿರ ದೇವಸ್ಥಾನಗಳು ಎಲ್ಲರೂ ಕೂಡ ಸಮಾನವಾಗಿ ಒಬ್ಬರನ್ನ ಒಬ್ಬರು ಗೌರವಿಸುವಂತ ಒಬ್ಬರನ್ನ ಒಬ್ಬರು ಪ್ರೀತಿಸುವಂತ ಭಾವನೆಗಳನ್ನ ಸೃಷ್ಟಿಯಾದಾಗ ನಾವು ಎಲ್ಲರೂ ಕೂಡ ಚೆನ್ನಾಗಿ ಬದುಕಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಇದೆ. ಯಾವ ವ್ಯಕ್ತಿ ಸಮಾಜದಲ್ಲಿ ತನ್ನ ಒಳ್ಳೆಯ ಜೀವಿತ ಅವಧಿಯಲ್ಲಿ ಒಳ್ಳೆಯ ಕೆಲಸ ಕಾರ್ಯಗಳನ್ನ ಮಾಡಿರ್ತಾರೋ ಅವರನ್ನ ಗೌರವಿಸುವಂತ ಅವರ ವಿಚಾರಗಳನ್ನ ನಮ್ಮ ಜೀವನದಲ್ಲಿ ಅಳವಡಿಸಿಕೊಳ್ಳುತ್ತಾ ಮುಂದಿನ ಭವಿಷ್ಯದ ಯುವ ಜನಾಂಗಕ್ಕೆ ಅವರ ವ್ಯಕ್ತಿತ್ವವನ್ನ ಒಂದು ದಾರಿ ಒಂದು ವ್ಯಕ್ತಿತ್ವವನ್ನ ನಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ದಾರಿ ದೀಪ ಆಗ್ತದೆ. ಇವತ್ತು ಈ ನೆಲ ಎಲ್ಲಿವರೆಗೂ ನಾವೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ಈ ಕನ್ನಡದ ನೆಲದಲ್ಲಿ ಹುಟ್ಟಿದಂತ ಟಿಪ್ಪು ಸುಲ್ತಾನ್ ಅವರ ಇತಿಹಾಸವನ್ನ ಯಾರು ಅಳಿಸಿ ಹಾಕಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯವೇ ಇಲ್ಲ. ರಾಜಕಾರಣದ ಕಾರಣಕ್ಕಾಗಿ ಅವರನ್ನ ದ್ವೇಷ ಮಾಡಬಹುದು, ತಮ್ಮ ಸ್ವಾರ್ಥದ ತವಳಿಗಾಗಿ ಇವತ್ತು ದ್ವೇಷವನ್ನ ಮಾಡಬಹುದು. ಟಿಪ್ಪು ಸುಲ್ತಾನ್ ಅವರ ಇತಿಹಾಸದ ಕೆಲವು ಘಟನೆಗಳನ್ನ ಸುಳ್ಳು ಹೇಳಿ ತಿರುಚುವುದರ ಮುಖಾಂತರ ಜನರಿಗೆ ಅವರ ಬಗ್ಗೆ ಕೆಟ್ಟ ಭಾವನೆಗಳನ್ನ ಸೃಷ್ಟಿ ಮಾಡುವಂತ ಕುತಂತ್ರ ಹುನ್ನಾರ ಕೆಲವು ಸಂಘಟನೆಗಳು ವ್ಯಕ್ತಿಗಳು ಮಾಡ್ತಾರೆ. ಸತ್ಯವನ್ನ ಈ ಸಮಾಜದಲ್ಲಿ ಸತ್ಯವನ್ನ ಈ ನೆಲದಲ್ಲಿ ಎಂದೂ ಕೂಡ ಮುಚ್ಚಿಡಲಿಕ್ಕೆ ಆಗಲ್ಲ. ಈ ದೇಶಕ್ಕಾಗಿ ಇಡೀ ಜೀವನವನ್ನೇ ಪ್ರಾಣವನ್ನೇ ಅರ್ಪಣೆವಾಗಿಟ್ಟು ತಮ್ಮ ಜೀವನವನ್ನೇ ಕಳೆದುಕೊಂಡಂತ ಈ ದೇಶಕ್ಕಾಗಿ ಹೋರಾಡಿದಂತ ಮಹಾನ್ ದೇಶ ಪ್ರೇಮಿ ಯಾರಾದರೂ ಇದ್ರೆ ಅದು ಹಜರತ್ ಟಿಪ್ಪು ಸುಲ್ತಾನ್ ಅವರನ್ನುವಂತ ಮೈಸೂರು ಹುಲಿ ಅನ್ನುವಂತ ಮಾತನ್ನು ನಾನು ಹೇಳಿಕ್ಕೆ ಬಯಸುತ್ತೇನೆ. ಈ ಭಾರತ ದೇಶಕ್ಕೆ ಸ್ವತಂತ್ರವನ್ನ ಸಿಗಬೇಕಾದ್ರೆ ಬರೀ ಹಿಂದೂಗಳು ಹೋರಾಟವನ್ನ ಮಾಡಲಿಲ್ಲ, ಈ ದೇಶದ ಈ ನೆಲದಲ್ಲಿ ತಂದ ಮುಸಲ್ಮಾನ್ ಸಮಾಜದವರು ಕೂಡ ಲಕ್ಷಾಂತರ ಜನ ಅವರ ಜೀವವನ್ನ ಮುಡುಪಾಗಿಟ್ಟು ಹೋರಾಟವನ್ನ ಮಾಡಿರುವಂತ ಹಲವಾರು ಘಟನೆಗಳನ್ನ ಹಲವಾರು ನಿದರ್ಶನಗಳನ್ನ ನಾವು ಇತಿಹಾಸ ಪುಟದಲ್ಲಿ ನೋಡಬಹುದು. ಈ ದೇಶವನ್ನ ಉಳಿಬೇಕಾದ್ರೆ ಈ ದೇಶದಲ್ಲಿ ವಾಸ ಮಾಡುವಂತ ಭಾರತೀಯ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬ ಪ್ರಜನೂ ಕೂಡ ಎಲ್ಲರಿಗೂ ಕೂಡ ಸಮಾನವಾದಂತಹ ಹಕ್ಕನ್ನ ನಮ್ಮ ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಅವರು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಅವರ ವಿಚಾರಗಳನ್ನ ನಾವೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ಮೈ ಗೂಡಿಸ್ಕೋಬೇಕಾಗ್ತದೆ. ಎಲ್ಲರೂ ಈ ನೆಲದಲ್ಲಿ ಇರ್ತಕ್ಕಂತ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರು ಕೂಡ ಭಾರತ ದೇಶದ ಬಗ್ಗೆ ಹೆಮ್ಮೆ ಪೆಟ್ಟು ನಾವೆಲ್ಲರೂ ಭಾರತೀಯರು ಅನ್ನುವಂತ ಭಾವನೆಯಲ್ಲಿ ಸೌಹಾರ್ದವಾಗಿ ಒಬ್ಬರನ್ನ ಒಬ್ಬರನ್ನ ಗೌರವಿಸುವಂತ ಒಬ್ಬರಿಗೆ ಒಬ್ಬರನ್ನ ಬೆಂಬಲಿಸುವಂತ ಎಲ್ಲರೂ ಕೂಡ ಒಂದೇ ಅನ್ನುವಂತ ಅಣ್ಣ ತಮ್ಮಂದರನ್ನ ತರನಾಗಿ ಬದುಕಿದಾಗ ಮಾತ್ರ ನಮ್ಮ ಭವಿಷ್ಯವನ್ನ ರೂಪಿಸಿಕೊಳ್ಳಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಆಗ್ತದೆ ಅನ್ನುವಂತ ಮಾತನ್ನ ಹೇಳಿ ಇವತ್ತು ನಾನು ಇಲ್ಲಿಗೆ ಬರುವಂತ ಒಳಸಂಘಕ್ಕೆ ಬರುವಂತ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಏನೇ ಇರಲಿಲ್ಲ. ಬೆಂಗಳೂರಲ್ಲಿ ನನ್ನ ಬೇರೆ ಬೇರೆ ಕೆಲಸಗಳನ್ನಿದ್ದು ನಮ್ಮ ಜಮೀಲ್ ಗೌಂಡಿ ಅವರು ಅಫಜಲ್ಪುರದ ನಮ್ಮ JDS ಪಕ್ಷದ ತಾಲೂಕಾ ಅಧ್ಯಕ್ಷರು ಅವರು ನಾನು 13 ವರ್ಷದ ಗೆಳೆಯರು. ನಾವು ಅವತ್ತು ಅಫಜಲ್ ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಟಿಪ್ಪು ಜಯಂತಿಯನ್ನು ನಿಷೇಧ ಮಾಡಿ
इवर ना अफजलपुर टू जयंती आचरण तोरसदे आवु ना टिप्पू पर्वत विचार जन एयरपोर्ट गुलबर्ग के बंद गुलबर्ग दिन बंद अभिमान पूर्वक सन्मान जो अवकाश समस्त वलसंग ग्राम मुसलमान बांधवे होराट के निम अभिमान के निम जो मुसलमान समाज जो नानु यावत्तु इर्तेने अन्नुवंत मातन्न ई संदर्भदल्लि हेळिकोळ्ळुवुदर जोतेगे मुंदिन दिनमानदल्लि एने ओंदु होराटवन्न नडेयलि एने निम्म कार्यक्रमवन्न नडेयलि निम्म जोतेगे निम्म सहोदरन तेरनागि नित्तुकोंडु निम्म होराटक्के नानु कै जोडिस्तेने अन्नुवंत मातन्न हेळि नन्न मातन्न इवत्तु ನನ್ನ ನಿಮ್ಮ ಹೋರಾಟದ ಜೊತೆಗೆ ನಾನು ಇರ್ತೇನೆ ಅನ್ನುವಂತ ಮಾತನ್ನ ಹೇಳಿ ನನ್ನ ಮಾತಿಗೆ ವಿರಾಮ ಹೇಳ್ತೇನೆ. ಎಲ್ಲರಿಗೂ ಶರಣು ಶರಣಾರ್ಥಿಗಳು. ಬಹುತ್ ಹಿ ಬೆಹತರೀನ್ ತರೀಕೆ ಜೊ ಹೈ ಭಾಯಿ ಸಾಹಬ್ನೆ ಜೊ ಹೈ ಬಾತ್ ಕಿಯಾ ಹೈ ಯಹಾಂ ಪರ್ ಕನ್ನಡ ಮೇ ಜೊ ಹೈ ಉನ್ಹೊನೆ ಯಹಾಂ ಪರ್ ಸಭಿ ಲೋಗೋ ಕೋ ಜೊ ಹೈ ಟೀಪು ಸುಲ್ತಾನ್ ರಹಮತುಲ್ಲಾ ಅಲೈಹಿ ಕೆ ಜೊ ಹೈ ಇತಿಹಾಸ ಕೆ ಬಾರೇ ಮೇ ಬತಾಯಾ ಹೈ. ಅನ್ಫಾರ್ಚುನೇಟ್ಲಿ ಮುಝೆ ಉತ್ನಾ ಪಕ್ಕಾ ಕನ್ನಡ ನಹೀಂ ಆತಾ ಲೇಕಿನ್ ಬಹುತ್ ಹಿ ಬೆಹತರೀನ್ ತರೀಕೆ ಸೆ ಜೊ ಹೈ ಮುಝೆ ಜಿತ್ನಾ ಜಿತ್ನಾ ಸಮಝಾ ಮೇ ಉತ್ನಾ ಜೊ ಹೈ ಟ್ರಾನ್ಸ್ಲೇಟ್ ಕರ್ನೆ ಕಿ ಜೊ ಹೈ ಕೋಶಿಶ್ ಕಿ ಹೈ. बड़े बुजुर्ग कहे गए हैं, आप जिंदगी में कपड़ों को, खाने को और गाड़ियों को बहुत बार खरीद सकते हैं, मगर अपना घर जिंदगी में केवल एक ही बार बनाते हैं। अगर हम जिंदगी में एक ही बार घर बनाते हैं तो उसे मजबूत, टिकाऊ और शानदार होना चाहिए, और अगर उसे शानदार बनाना है तो घर बनाने की सामग्री भी उतनी ही जानदार, विश्वासु और टिकाऊ होनी चाहिए। तो हमें ऐसा विश्वासु और टिकाऊ सामान कहाँ मिलेगा, इसके लिए हम किस पर विश्वास करें? हमारे पास आपके सभी सवालों का केवल एक ही जवाब है, और वो है मुख्तार रहमान कुरैशी जी का यूनाइटेड ट्रेडर, जो सोलापुर अक्कलकोट हाईवे वलसंग गांव में सुबह 7:30 से शाम 7:30 तक हर रोज मौजूद है। हमारे यहाँ आपके लिए शानदार और टिकाऊ क्वालिटी का बेहतरीन काली का स्टील पाइप पट्टी मौजूद है। हमारे यहाँ उत्तम कंपनी के पत्रे मौजूद हैं। हम सीमेंट का भी व्यापार करते हैं। हमारे यहाँ अल्ट्राटेक, सागर, जुआरी और चेटीनार जैसे बड़े सीमेंट ब्रांड मौजूद हैं। हमारे यहाँ वाटरप्रूफिंग के लिए डॉक्टर फिक्सिट और अल्ट्राटेक का लिक्विड भी मौजूद है। हम आपके सपनों के घर को बनाने की सभी जरूरतों को सुपर फास्ट तरीके से पूरा करेंगे। अगर अपने सपनों का घर बनाना है तो यूनाइटेड ट्रेडर्स वर्सन का ही मटेरियल इस्तेमाल करना है। अधिक जानकारी के लिए कॉल करें हमारे मोबाइल नंबर पर जो है 8483907373, या हमारे शॉप को भेंट दें यूनाइटेड ट्रेडर्स सोलापुर अक्कलकोट हाईवे वर्सन गांव के पास। आपके सपनों के घर को असल जिंदगी में खड़ा करना यही हमारी जिम्मेदारी है। धन्यवाद। आप सभी लोगों का बहुत बहुत शुक्रिया आज के इस शानदार, जानदार, जबरदस्त, जोरदार और बेहतरीन एपिसोड को आखिर तक देखने के लिए। ये तो बस शुरुआत है भाई, अभी इससे खतरनाक, इससे बेहतरीन, इससे शानदार कव्वालियां जो है आपको सुनने के लिए मिलेंगी इस बेहतरीन मैदान में, जहां पर जो है एक से बढ़कर एक कव्वालियां जो है गाई जा रही है, एक से बढ़कर एक जो है यहां पर माहौल बनाए जा रहे हैं। और इंशाल्लाह जो है हम जल्दी मिलेंगे इस बेहतरीन वीडियो सीरीज के अगले एपिसोड में, जहां पर हम इससे भी बेहतरीन जो है कव्वालियां सुनेंगे। तो फिर अगर आपको ये पूरा एपिसोड पसंद आया है तो इसको लाइक करो, ज़्यादा से ज़्यादा लोगों में शेयर करो, कमेंट बॉक्स में अपनी ओपिनियन बताओ, और जाने से पहले हमारे यूट्यूब चैनल को ऐसे ही बेहतरीन वीडियोस को सबसे पहले देखने के लिए सब्सक्राइब करो। तो फिर तब तक के लिए अलविदा, मिलेंगे फिर से। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद। अभी जो है थोड़ी देर पहले इंस्टाग्राम पर लाइव करा पूरा, बहुत ही जबरदस्त तरीके से यहाँ पर एक कव्वाली का जो है कार्यक्रम चल रहा, माशाल्लाह बहुत ही जबरदस्त, बहुत ही शानदार। शानदार को क्या है, वाह वाह वाह, मामूली शख्सियत नहीं थे वो, बेशक प्राइम मेंबर उनके जानी से